तर आमचं सगळं शिष्टमंडळ खूप चांगली त्यामध्ये चर्चा झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं की हे आंदोलन कर्मचाऱ्यांचं आहे आणि आम्ही कर्मचाऱ्यांशी बोलल्याशिवाय आम्ही तुम्हाला त्या बाबतीमध्ये काही सांगू शकणार नाही. तर आम्ही रात्री सकाळपर्यंत कर्मचाऱ्यांशी बोलू आणि परत 11 वाजता तुमच्याकडे येऊ अशा पद्धतीची चर्चा झाली. नाही नाही, आता त्यांनी त्यांच्या समोरच्या अडचणी सांगितलेल्या आहेत की बाबा विलिनीकरण करायला आम्ही सकारात्मक सगळं समितीकडे देतोय. समिती रोज आमच्याकडून माहिती घेते आणि समितीला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक येईल अशा पद्धतीने आम्ही कागदपत्र देतोय. परंतु या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. कोर्टानं अहवाल देण्याच्या सूचना सरकारला दिलेल्या आहेत आणि तो सगळा 20 तारखेला त्याच्यावरती कोर्टामध्ये चर्चा होणार आहे. तर तोपर्यंत आपण सप ठेवायचा का असा त्यांनी कर्मचाऱ्यांचा समोर विषय मांडलेला आहे. इतक्या दिवस आपण सपट ठेवणार आहात का आणि तोपर्यंत तुम्हाला काय पाहिजे? तुमच्याकडे जर काही नवीन प्रपोजल असेल तर तुम्ही सरकारला आणून द्या आणि ह्याच्याविषयी आम्ही कधी नाही, आम्ही विलिनीकरणाचे विषयावरच ठाम होतो. आज पहिल्यांदा सरकारकडून असा काहीतरी प्रस्ताव आम्हाला दिला गेलाय. सरकार 2 पावलं पुढे आहे येणार आहे, 2 पावलं पुढे येणार आहे म्हणजे काय येणार आहे? तर आज त्यांच्या चर्चेतून समजलं तर कर्मचाऱ्यांच्या बरोबर आम्ही चर्चा करून उद्या या बाबतीमध्ये परत त्यांच्याकडे आम्ही भेटणार. की हा जो प्रस्ताव मांडलेला आहे तो तात्पुरता प्रस्ताव असाही नाही. नाही नाही, त्यांचा प्रस्ताव असा आहे की कर्मचाऱ्यांना जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत तुम्हाला पगारामध्ये काय तुमच्याकडून अपेक्षा आहेत किंवा शाश्वती सरकारकडून तुम्हाला पगाराची पाहिजे का, अशा काही चर्चा त्यांनी केलेल्या आहेत. परंतु आता आम्ही सगळेजण बसू, याचे काही तज्ञ मंडळी आहेत, काही अधिकारी लोक यांच्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आम्ही रात्री बसू, त्यांच्याशी चर्चा करू आणि मग काय उद्या ठरवायचं, काय बोलायचं, काय निर्णय घ्यायचा ते उद्या या सगळ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन करू. हाही विषय झाला की समितीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर तुमचं विलिनीकरण होईल त्याच दिवशी. पण समजा समितीचा अहवाल निगेटिव्ह आला तर तुम्ही काय करणार? हाही विषय कर्मचाऱ्यांनी तिथं उपस्थित केला आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारनं ही चर्चा केली की जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतोय त्या बरोबरीत कसं या कर्मचाऱ्यांना नेता येईल त्याच्यावर आपण विचारतो. म्हणजे पूर्णतः या विषयामध्ये आम्ही सकारात्मक आहोत अशी भूमिका सरकारच्या वतीने.